भजन ही प्रभु की भक्ति, भजन ही तन मन की प्यास, भजन ही प्रभु की भक्ति, भजन ही तन मन की प्यास, भजन ही ऐसी शक्ति प्रभु को बुलावे अपने पास, अपने पास, अपने पास। भजन ही प्रभु की भक्ति, भजन ही तन मन की प्यास, भजन ही प्रभु की भक्ति, भजन ही तन मन की प्यास। कीर्तन भजन प्रेम का झरना, प्यास बुझाले फिर मत रोना। कीर्तन भजन प्रेम का झरना, प्यास बुझाले फिर मत रोना। नाम स्मरण में तेरा हो ध्यास, भजन ही ऐसा मंदिर, भजन ही ऐसा मंदिर, प्रभु का उसमें है निवास। भजन ही प्रभु की भक्ति, भजन ही तन मन की प्यास, भजन ही प्रभु की भक्ति, भजन ही तन मन की प्यास। वीणा से सुर निकले जो न्यारा, प्यारा लगे तो भजन की धारा। वीणा से सुर निकले जो न्यारा, प्यारा लगे तो भजन की धारा। सांस सांस पल कर फैलेगी भजन ही ऐसी पूजा, भजन ही ऐसी पूजा प्रभु को जपने में निखार। भजन ही प्रभु की भक्ति, भजन ही तन मन की प्यार। मुरली मधुर वाला वाला, कानों में कुंडल झलकती मंडल, नंद के नंद बिहारी की, नंद के नंद बिहारी की, जय बोलो कृष्ण मुरारी। आरती कुंज बिहारी की, आरती श्याम मुरारी की, जय बोलो कृष्ण मुरारी की, जय बोलो कृष्ण मुरारी की। आम्हाला भगवंताचं प्रत्येक वर्णन जसं तसं आठवत आलं पाहिजे। आमच्या भगवंताच्या हातामध्ये पायात मुरली आहे, कानामध्ये कुंडल आहे, पायात पैंजण आहे, कमरेला काय आहे अंबर पट्टा आहे, त्यामध्ये नाना प्रकारच्या घुबराने सजवलेला आहे, तो वास्तव आहे, आणि डोक्याला मोर मुकुट आहे। आम्हाला या भगवंताचं जसंच्या तसं वर्णन आम्हाला करता आलं पाहिजे, आणि त्यासाठीच म्हणतात की हे देखिले तैसे आठविले। आम्ही त्यांना पाहिलं नाही, आम्ही म्हणतो का कृष्ण महाराजांचं धन आमचं सोनं नेऊन ठेवतो। भगवंत म्हणतात की धनाची तिजोरी जरी तू भक्कम करशील, तया ते चोर एके दिवशी नक्कीच नेतील। धनाची तिजोरी जरी तू भक्कम करशील, तयासी चोर एके दिवशी नक्कीच नेतील। अरे तुझ्या हृदयातले नाम मात्र, तयासी कोणीना चोरी, तयासी कोणीना चोरी। तुला भगवंताचं नामस्मरण असं करायचं आहे, तुझ्या मनाच्या हृदयात अगदी घट्ट त्याला फिट करायचं आहे। आपण काल पाहिलं तन मन धन, भगवंताला काय पाहिजे आहे तन, मग मन, आणि हवं तर मग धन। धन कसं आहे, ते धन नंतर आलेलं आहे, अगोदर तन आलेलं आहे, नंतर मन आलेलं आहे, नंतर मग धन आलेलं आहे। आम्हाला भगवंताची जशीच्या तशी गोष्ट आठवायची असेल, आम्हाला प्रत्येक वेळेचा संदर्भ लक्षात ठेवून, तो निर्णय लक्षात ठेवून आम्हाला क्रीडा अभ्यासायची आहे, आम्हाला क्रीडा मनात ठेवायची आहे, तर आमच्या ह्या लीळा स्मरणाचं सार्थक होईल। नाहीतर पाचपती आमचा हा अत्यंत गर्वाची आमची गोष्ट आहे की आमचा भगवंताचा अवतार दिन अगदी दिल्लीला होतो आहे, जे हस्तिनापूर आम्ही ऐकलेलं आहे। भगवंताच जिथे
युद्ध झालेलं आहे बरोबर. हस्ते दिल्ली म्हणजे हस्तिनापूर, त्या दिल्लीमध्ये आता पुन्हा भगवंताचा जय जयकार होणार आहे. एकदा सर्वांनी एकदा टाळे वाजवले. हस्तिनापूर तिथे भगवंताचा जय जयकार होत होता. आमचे भगवंत जात होते त्या दिल्लीच्या पथावर, त्या दिल्लीच्या ठिकाणी आता पुन्हा आमच्या भगवंताचा अवतार साजरा होणार आहे. आमचं कर्तव्य काय आहे, त्या दिवशी आम्हाला अत्यंत तन्मयतेने, अत्यंत ममत्वाने, अत्यंत स्वतःच्या अनुभवाने त्या ठिकाणी एकत्र यायचं आहे. गावातून शांततेमध्ये रॅली काढायची आहे, भगवंताचा जय जयकार करायचा आहे आणि आम्हाला भगवंताचे वेळ आठवायचे आहे. आमच्या भगवंताने अवतार कसा घेतला, आमच्या भगवंताने अवतार घेण्याचा मागचा उद्देश काय, यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दिल्लीच्या तख्तावर आमचा आवाज होणार आहे. म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या गावामध्ये याच प्रकारे भगवंताचा अवतार साजरा करायचा आहे. आमचे भगवंत म्हणतात हे देखील तैसे अटविजे, आम्हाला भगवंताचं तेच विलासपूर्वक करता यावं म्हणून या गोष्टीवर भर दिलेला आहे. आमच्या भगवंताने ज्याप्रमाणे आज्ञेमध्ये अंदाज मोहऱ्याने प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे, आमच्या बापाच्या शब्दाच्या बाहेर आम्ही जायचं नाहीये, व्यसन स्वीकारायचं नाहीये, दारू प्यायची नाहीये, गुटखा खायचा नाहीये, गुटखा सोडा, तंबाखू सोडा, आज मला बोलूच द्या, आज नको हो द्या, परंतु भविष्य तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही खरा खाल, तुम्ही जाऊ खाल. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर.